हरि ओम, मी सुनीता विरा तेली, प्रायोजित उपासना केंद्र हुमरस, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. 2005 सालपासनं मी बापूचरणात मी आले. तिथनं आम्हाला छोटे मोठे अनुभव येतच होते, जे आमच्या जीवनात म्हणजे माझ्या कुटुंबातच, माझ्या एकटीच्या नव्हे तर माझ्या कुटुंबात जी निगेटिव्हिटी होती ती बापूंच्या कृपेने पॉझिटिव्ह प्रत्येक विचार चालू झाले. म्हणजे आमच्या मनाचा थोडक्यात बोलायचं म्हणजे माझ्या स्वतःच्या मनाचा कमजोरपणा, की ही गोष्ट होणार की नाही, ते मी कसं करू, तिथे जाऊ की नको, प्रत्येक गोष्टीला मी असे विचार करत बसायची आणि ती गोष्ट व्हायचीच नाही माझ्या जीवनात. अधिक आजारपणांची पण ती मालिका चालूच होती माझ्या मिस्टरांच्या जीवनात. मग म्हणजे ह्या वर्षी संकट येऊन गेलं, एखादं आजार पण येऊन गेलं की परत वाटायचं की पुढच्या वर्षीची आधीच मी वाट बघायची, आता हे आजार पण येणारच, असंच मी ठरवून टाकायचे आणि तसंच व्हायचं. पण ज्यावेळी आमचे बापू जीवनात आले आणि हे पहिलं बापूंनी माझ्या जीवनाचे बदल केले, म्हणजे ते हे असे जे विचार होते निगेटिव्ह ते काढून टाकले, म्हणजे हळूहळू माझे विचार बदलत गेले. जसं मी उपासना केंद्रावर कणकवलीमध्ये जायला लागली, त्यानंतर तिथल्या सर्व आपल्या बापू भक्तात मिसळायला लागली, त्यांचे चांगले विचार ऐकायला लागली, बापूंचे अनुभव, आणि त्यातनं माझ्या जीवनात एक परिवर्तन होत गेलं. तसंच मी माझ्या मुलांना पण न्यायला लागले उपासना केंद्रावर, हळूहळू माझे मिस्टर यायला लागले, हळूहळू आमच्या जीवनात जे आजार पण होतं, जी संकटं होती दर वर्षाची ठरलेली, असं ती सगळे दूर झालं आणि व्यवस्थित आमचं जीवन, माझ्या चारही मुलांचं, माझ्या मिस्टरांचं जीवन सुंदर झालं. आणि तिथे नुसतंच एक बापू उपासना आणि मी आणि संसार एवढं मर्यादित न राहता मला एक उमेद अभियानात, महाराष्ट्र राज्य जीवनोत्ते अभियान उमेदमधून मी एक माझ्या गावासाठी CRP म्हणजे समूह बनवते, बचत गट बनवते, बजट का गटांना मी एक प्राधान्य देते की आपला संसार आणि आपल्या परमार्थावर पण विश्वास ठेवून संसार आणि प्रत्येक गोष्ट आपले विचार निगेटिव्ह असतील तर ते पॉझिटिव्ह त्या स्त्रियांना कसं बनवायचं हे मी ट्रेनिंग देते. अगदी सगळं बापूंच्या आपल्या ज्या बापूंनी डॅडने आपल्याला दिलेलं आहे ते मी सगळं मी माझ्या गावात प्रत्येक व्यक्तीला देत असते, चांगलं शिकवते, आणि हे डॅडने मला दिलेलं आहे, माझ्या बापूंनी दिलेलं आहे. तसंच माझ्या माहेरी पण असंच होतं की माझ्या भावांच्या जीवनात एक संकटांची, दोन भाऊ माझे, त्यांच्या जीवनात अशीच संकटांची मालिका चालू होती. म्हणजे मोठ्या भावाचं लग्न झाल्यावर त्याला 12 वर्ष मूल नव्हतं, पण बापूंची आईला मी एक महत्त्व सांगून आईने माझ्या एक गौरी सेवा केली. आईला मी सांगितलं की आपल्या घरात जवळजवळ आमची लग्न झाल्यापासून या घरात मूलबाळ काही नाही आहे, मग आई तू कर, तुला पाहिजे आहे ना आपल्या घरात बाळ, ह्यांना म्हणजे ह्याला बाळ होऊ दे, मग तू तुझ्या नातवंडाची मागणी ह्या देवाकडे कर की बघ हा देव आपला कसा आहे तो. आणि आईनं माझ्या श्रद्धेने माझ्या बापूंच्या आम्ही गौरी सेवा केली, गोधडी सेवा केली, आणि एक छोटासा फोटो मी ठेवून दिला तिथे बापूंचा. आणि त्यातनं खरोखरच प्रत्येक वेळी जवळजवळ 5 लाख रुपये त्यांचे मागे पडलेले अधिकच असतील माझ्या मोठ्या भावाचे, कारण पैसे होते म्हणताना पैसे ती डॉक्टरला घालत होती पण कधीच तिचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले नव्हते. पण ज्या वर्षी बापूंची आम्ही गौरी सेवा केली, आईने माझ्या 2500 गोवऱ्या दिल्या आणि 5 गोधड्या मी कणकवली केंद्रात नेऊन, आणि गोवऱ्या पण 2500 कणकवली केंद्रात ज्या वर्षी पोच केल्या आईकडनं सेवा करून घेऊन, आणि आई आमची ओम म्हण सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः जप करत होती. आणि त्या 6 महिन्यातच यांनी ज्यावेळी परत डॉक्टरची, त्या डोंबिवलीतच एका डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली परतची, 1 लाख रुपये काहीतरी खर्च आला कारण तिच्या गर्भपेशीवर चरबी चढलेली होती, मग ते पूर्ण करायला 1 लाख रुपये खर्च आला आणि त्यानंतर तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊन, म्हणजे आम्हाला एवढा आनंद झाला की पैसे गेलेल्याचं की हे नव्हतं, कारण त्या घरात एक बाळ येणार होतं हा खूप आनंद झालेला होता. आणि तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊन 2012 दत्त जयंतीला आमच्या घरात एक सुंदर मुलगा झाला माझ्या भावाला, आता तो 7 वर्षाचा आहे मुलगा. त्यानंतर लागोपाठच परत त्याला 2 वर्षात म्हणजे वहिनीला आमच्या मुलगी झाली, तिला पटलं आहे की हे सगळं आपल्या जास्त डॉक्टरांच्या पलीकडचेही आहेत ते बापू आहेत, आणि ह्यांच्यामुळेच ह्या उदी यूज केल्यामुळे किंवा ह्या सेवा माझ्या सासूने केल्यामुळे आमच्या घरात जे डॉक्टरनी काही होणारच नाही म्हणून सांगितलेलं होतं ते सगळं घडलं आहे, तिला विश्वास आहे. आणि आता आमच्या माझं माहेर तळगाव तालुका मालवणला
तिथे घरगुती उपासना पण चालू केलेली आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविध.